एक महत्वाची बातमी आहे. अजित पवार वंचित बहुजन आघाडीचं नाव घेऊन महायुतीवर दबाव टाकता. जागा वाढवा नाहीतर वंचित सोबत जातो अशी दादांची भूमिका असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. दादांनी युती सोडून वंचित सोबत यावं असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. अजितदादा वंचित सोबत आल्यास त्यांचं राजकारण पुनर्स्थापित करू असं देखील आंबेडकर यांनी म्हटलंय. तर निवडणुकांवेळी अनेक ऑफर येत असतात अशा शब्दांमध्ये छगन भुजबळ यांनी आंबेडकरांना उत्तर दिलं. आघाड्यांची चर्चा होत नाही माझ्या अंदाजानं. अजित पवार एनसीपी जे आहे ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे. थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा. ते वी आर बिंग यूज ॲज अ स्केप गोट. आघाड्यांशिवाय पर्यायच नाही. मी तर म्हणालो ना अजित पवारांनी बाहेर पडावं, त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो. अजित पवारांनी युतीतून बाहेर पडल्या ना बाहेर पडल्यानंतर असं आहे की निवडणुका जेव्हा येतात तर अनेक जण वेगवेगळ्या ऑफर देत असतात. आता पुढे काय करायचं पक्ष ठरवेल ना. पण मला तसं काही वाटत नाही. मग असे उत्तर झालं की महायुती ही भक्कम आहे आणि महायुतीमध्ये राहूनच जे आहेत ते तिन्ही पक्ष जे आहेत त्या पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.